नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉइंटमध्ये। तर पहा, आता येत्या रविवारी म्हणजेच 31 तारखेला तुमची स्कॉलरशिपची परीक्षा आहे। मग आता आपण इयत्ता 8वी याचं पेपर नियोजन, म्हणजे पहिला पेपर जो आहे तुमचा त्याचं पेपर नियोजन कशाप्रकारे करायचं आपल्याला आदल्या दिवशी ते पाहणार आहोत। तर पहा विद्यार्थ्यांनो, आता आपले ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे, तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे। मग आता तुम्हाला अभ्यास न करता आता रिव्हिजनवरती फोकस करायचा आहे। तर आता परीक्षा तुमची 2 दिवसांवर आलेली आहे, मग आता आपल्याला अभ्यास करण्यासाठी बिलकुल वेळ नाही आहे। तर आता आपल्याला रिव्हिजन करायचं आहे विद्यार्थ्यांनो। रिव्हिजन कशाप्रकारे करायचं आहे, तर आधी आपल्याला त्याचं सिलॅबस हे समोर ठेवायचं आहे, म्हणजेच मराठी पेपरला कोणकोणता पार्ट आहे तुमच्या अभ्यासामध्ये ते पाहायचं आहे। मग त्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपला कोणता पार्ट राहिलेला आहे रिव्हिजन करायचा, आणि तेवढ्यावरतीच आपल्याला फोकस करायचा आहे। आता आपण सिलॅबस पाहूयात। तर आधी मराठीचा सिलॅबस आपण रिव्हिजन करूयात। तर पहा, मराठीच्या सिलॅबसमध्ये पहिला पार्ट आहे आकलन। आकलनमध्ये कोणकोणते पार्ट येतात, उतारा वाचन, संवाद, कविता आणि सुसंगत वाक्याचा परिच्छेद। तर या चारही पार्टवरचे जे काही मार्क आहेत ते आपल्या हातचे मार्क आहेत, याला आपल्याला सोडायचं नाही आहे, चुकवायचं नाही आहे। आपल्याला व्यवस्थित आकलन करून ते वाचन करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरे द्यायची विद्यार्थ्यांना। त्यानंतरचा पार्ट आहे शब्दसंपत्ती। यामध्ये समानार्थी शब्द येतात, विरोधी शब्द येतात, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, हे देखील खूप महत्त्वाचा पार्ट आहे। कोणता, अलंकारिक शब्दचा। याच्यावर मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही रिव्हिजनसाठी पाहू शकता। त्याच्यानंतर येतात वाक्यप्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द, हे शब्दसंपत्तीमध्ये येतात। हा देखील पार्ट इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक पार्टवरती एक प्रश्न येतोच। आणि पहा, हा पार्ट अगदी सोपा आहे म्हणून याचा मार्क आपल्याला घालवायचे नाही आहेत। त्यानंतर आहे कार्यात्मक व्याकरण, जो खूपच महत्त्वाचा आहे। याच्यावरती जास्त प्रश्न येतात, जवळजवळ 44% प्रश्न या पार्टवरती विचारले जातात। तर यामध्ये कोणकोणते पार्ट आहेत व्याकरणामध्ये, वर्ण विचार, संधी, शब्दांचे जाती आहेत, विभक्ती आहे, प्रयोग आहे, काळ, वाक्यांचे प्रकार, समास, अलंकार, वृत्त, विरामचिन्हे, अशा प्रकारे हा आहे व्याकरणाचा पार्ट। त्यानंतरचा पार्ट आहे सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञानमध्ये काय काय विचारलं जातं, पहिली ते आठवी, इयत्ता पहिली ते आठवीमधील जे काही सामान्य ज्ञान आहे, कवी, लेखक यांची टोपण नावे, हे आपल्याला विचारण्यात येतात। आणि त्यांनी लिहिलेले पुस्तके, काव्यसंग्रह, याच्याबद्दल आपल्याला माहिती विचारण्यात येते। म्हणून आपल्याला हा देखील पार्ट इम्पॉर्टंट आहे। या टॉपिकवरती एक ना एक हा प्रश्न हा तर येतोच परीक्षेमध्ये, म्हणून आपल्याला याचा देखील व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। कवी व लेखक यांची टोपण नावे, याच्यावर मी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत, 2-3 व्हिडिओ आहेत शॉर्टमध्ये व्हिडिओमध्ये, ते तुम्ही पाहू शकता रिव्हिजनसाठी। त्यानंतर पहा गणिताचा पार्ट। गणिताच्या पार्टमध्ये आपल्याला याचा सिलॅबस, गणित हा खूप महत्त्वाचा आहे, या जास्त वेळ लागणार आहे विद्यार्थ्यांनो। त्यानंतरचा पार्ट आहे गणित। आता गणितामध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला जास्त वेळ लागणार आहे, मग आता आपल्याला याचा नियोजनबद्ध अभ्यास करायचा आहे। तर याच्या सिलेबसमध्ये पहा, पहिला टॉपिक होता तुमचा संख्याज्ञान। याच्यामध्ये आपल्याला संख्येचं ज्ञान पाहिजे, संख्या ओळखता आले पाहिजे, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, हे सगळे आपल्याला अभ्यास करायचं आहे। मूळ संख्या 1 ते 100 एकूण किती मूळ संख्या येतात, 1 ते 25 किती मूळ संख्या येतात, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, या सगळ्यांचा आपल्याला व्यवस्थित वाचन करायचं आहे आणखीन एकदा। त्यानंतरचा टॉपिक आहे संख्यावरील क्रिया। यामध्ये काय काय येतात, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, घातांक, गुणोत्तर, सरासरी, बेरीज व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या, आणखीन बरंच काही काही आहे की जे आपल्याला व्यवस्थित करायचं आहे। त्यानंतर हां, एक महत्त्वाचं सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थ्यांनो, कंचे भागुबेवा, हा सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा टॉपिक आहे भूमिती। यामध्ये आपल्याला गुणधर्म पाठ करायचे आहेत सगळे, वर्तुळाचे, चौकोनाचे, आयताचे, समांतरभुज चौकोनाचे, या सगळ्याचे आपल्याला गुणधर्म व्यवस्थित पाठ करायचे आहेत। त्यानंतरचा टॉपिक आहे मत व मापन। यामध्ये देखील सगळे आपल्याला जे कन्वर्जनचे सूत्र आहेत, म्हणजेच परिमाणावर आधारित जे काही सूत्र आहेत, ते आपल्याला पाठ करायचे आहेत। आणि त्यानंतरचा टॉपिक आहे सांख्यिकी। सांख्यिकीमध्ये काय काय येतं, मध्यमान येतं, आलेख येतं, आलेखाचे प्रकार, जोडस्तंभालेख, हे सगळे आपल्याला व्यवस्थित रिव्हिजन करायचं आहे। आणि त्यानंतरचा टॉपिक आहे व्यवहारिक गणित।
ज्यामध्ये सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, याचे सूत्र पण येतात. मग त्यानंतर शेवटचा टॉपिक आहे बीजगणित, ज्यामध्ये आपल्याला बैजिक राशींचे जे काही सगळे सूत्र आहेत ते आपल्याला रिव्हिजन करायचे आहेत. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे हा तुमचा पेपर 1 मराठी आणि गणित याचा टोटल सिलॅबस आहे. हा जर सिलॅबस तुमच्या समोर असेल तर तुमचा अभ्यास कितीपर्यंत झाला आहे, कुठला पार्ट आपला झाला आहे, कुठला नाही, हे आप तुमच्या लक्षात येईल. म्हणून आपल्याला सिलॅबसवरती नेहमी एक नजर घालायची आहे. कारण काही वेळा काय होतं, जे काही सोपे पार्ट असतात तेच आपण सोडून देतो आणि त्याच्यावरतीच आपले मार्क जे असतात ते परीक्षेमध्ये जातात. असं नाही करायचं आहे विद्यार्थ्यांनो. जे ह्याच्यातलं तुम्हाला सोपं पार्ट आहे त्याच्यावरती तुम्हाला रिव्हिजन चांगलं करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हार्ड पार्टचं रिव्हिजन करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पेपरचं नियोजन करायचं आहे आणि जे काही सोपं पार्ट आहे त्याचं व्यवस्थित आणखीन चांगलं रिव्हिजन करायचं आहे, जेणेकरून त्याचे तुम्हाला मार्क्स हे जाणार नाहीत. आणि तुम्हा सर्वांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.